तर आता आम्ही आलो मंदिरात. माऊलींच्या वारीला
स्वतः भगवंत आपल्या सर्व भक्तांसहित संतांसहित विराजमान होतो पालखीमध्ये आणि माऊलींच्या वाडीला माऊलींच्या भेटीला येत असतो. म्हणून स्वतः भगवंत म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका माझ सांगत तसे बुज. पांडुरंग स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतो एक वेळ माझी वाली चुकेल तर चालेल पण संतांची वाली चुकता कामा नये. आणि संत काय म्हणतात एक वेळ माझी वाली चुकली चालेल पण देवाची वाली चुकायला नको. संत आणि देव हे वेगळे नसून एकच आहे. आणि देवाकडून म्हणजे शिवाकडून जीव आणि जीवाकडून शिव जात असतो संसारामध्ये. तसंच या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये हा भक्त देवाच्या भेटीसाठी वारी करत असतो. पावलो पावली भगवंताचं नामस्मरण करून तो आळंदीचे पंढरपूर हा जो प्रवास आहे तो 18 दिवसामध्ये पूर्ण करत असतो. आणि प्रत्येक पावला पावली माऊली 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 म्हणत तो विठ्ठुरायाच्या दर्शनाची ओढ त्याला लागली असते. आणि विठ्ठुरायाचे दर्शन घेऊन तो कृतकृत्य होतो. तो म्हणजे आजचा दिवस आषाढ शुद्ध एकादशी. तुम्ही म्हणत काय करायची गरज आहे वारी करायची गरज काय. तो वारी केल्यानंतर अनुभव प्राप्त होतो. वारी केल्यानंतर काय अनुभव प्राप्त होतो ते जे वारीला गेले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळते. हा आनंद जो आहे जो आपण आषाढी गावामध्ये उपभोगला हा आनंद वारीला गेलेला प्रत्येक वारकरी क्षणाक्षणाला अनुभवतो. क्षणाक्षणाला अनुभवतो. त्याला किती प्रवास करायचा आहे आपल्याला किती 5 किलोमीटर चालायचं आहे याचं देहभान तो विसरतो. आणि विठ्ठुरायाच्या दर्शनाची ओढ त्याला लागलेली असते ती ओढ माऊली पूर्ण करते. म्हणून आळंदीहून माऊली पालखीत विराजमान झाल्याबरोबर सर्व वारकरी माऊलींच्या बरोबर दिंडीमध्ये सहभागी होतात. आणि सर्व नियम पाळून ते पावलो पावली भगवंताचं नामस्मरण करून मार्गक्रमण करत असतात. ती एरझार करते तो करतो ती माऊली करते त्याला म्हणतात वारी. आणि ही या चारही वाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशी वारी आहे आषाढी वारी. ही देवशयनी आषाढी एकादशी आहे. आणि आजच्या दिवशी देव शयन करतात. आपल्या भाषेत म्हटलं तर 4 महिने आपल्याला काय करायला सांगितलं आहे. आजपासून काय सुरू होतो चातुर्मास सुरू होतो. मग चातुर्मासामध्ये काय करावं लागतं भरपूर काही नियम करावे लागतात. आजच्या दिवसापासून सुरू होतो आणि तो कार्तिक एकादशीला पूर्णतः असतो. म्हणून साधा आणि सोपा असा जो मार्ग आहे तो तुम्हाला फक्त वारकरी संप्रदायामध्ये मिळेल काही नाही. रामकृष्ण मुखी बोला आणि पुढे पावलं इतकं सोपं आहे. ज्यांना घरामध्ये किंवा बिल्डिंग मध्ये 10 पायऱ्या चढताना त्रास होतो. 10 पायऱ्या चढताना धाप लागते. घरात 5-6 पायऱ्या चढलं किंवा थोडस 5-10 पावलं चालली तरी त्यांना धाप लागते. अशा माय माऊल्या जेव्हा विठ्ठुरायाच्या नामाच्या गजरामध्ये माऊलीच्या गजरामध्ये आळस घेऊन निघतात तसे ते दिवसाला 30-30 किलोमीटर पार करतात. त्यांना स्वतःला कळत नाही माऊली त्यांना चालवून घेते. आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी वारी सुरू होते माऊली विराजमान होतात पालखीमध्ये तर असा वारकऱ्यांना अनुभव आला आहे की त्यावेळेस हे जे वारे आहेत ना हे वारे आळंदी तू पंढरपूर असे वाहतात. विठ्ठल विठ्ठल पंढरीचे आराध्य दैवत पांडुरंग यांना वंदन करू. जो सोहळा अनुभव केला जो आनंद लुटला त्याचं सर्व श्रेय आपल्याला द्यावं लागल्याचे सद्गुरूंना. आणि सद्गुरू हरिभक्त परायण परमपूज्य सद्गुरू श्री विठ्ठल महाराज वारके आणि हरिभक्त परायण परमपूज्य गुरु माता विजयाताई वारके यांना हे श्रेय द्यावं लागेल. कारण की या सर्वांना आनंद मिळावा म्हणून कित्येक वर्षापासून या वारीचं महत्व नगर प्रदक्षिणा कुठला कार्यक्रम असला तर दिंडी काही
संतांची जयंती, पुण्यतिथी, देवाची जयंती ज्या ज्या वेळेस साजरी होत असते, तर आळंदी ते पंढरपूर ह्या वारीचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे, तर पहिले आपल्याला सद्गुरूंच्या सानिध्यात राहून, संतांच्या सानिध्यात राहून, त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवून असे छोटे छोटे सोहळे जर आपण पार पाडले, तर नक्कीच सद्गुरूंच्या सानिध्यात राहून आपण आळंदी टू पंढरपूर अशी 18 दिवसाची वारी पूर्ण करू शकतो. आणि कित्येक मायबाबांनी ही वारी पूर्ण केलेली आहे, त्यांचा अनुभव जेव्हा त्यांना विचारतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, ते सांगू शकत नाही शब्दामध्ये तो काय आनंद असतो. रामोतारी कैकईची भीड तुला भारी
अशा प्रकारे भगवंताने हवामान पंढरीपूर हे भगवान विष्णूचं स्थान आहे, प्रेमाचं स्थान आहे, निवास स्थान आहे, तिथे भगवंत विराजमान आहे। भगवंत जिथे विराजमान आहे तिथे सर्व 33 कोटी देवता गण विराजमान आहे, आणि जिथे 33 कोटी देवता विराजमान आहे तिथे जगातील सर्व तीर्थ विराजमान आहे, आणि हे सर्व तीर्थ भगवंताच्या पायाशी लोळण घालतात। भगवान शंकर मी नाही, संत नाही, कोणी दुसरं कोणी नाही तर स्वतः भगवान शंकर म्हणतात की ऐसे शंकर सांगे ऋषिपाशी, ऐसे शंकर सांगे ऋषिपाशी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येती पंढरीयाच्या चरणी। आणि काय करतात, करीती आंघोळ आणि वंदिती चरण। सर्व तीर्थ मध्यान्ह काळी कुंडलिका पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विराजमान होतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि भगवंताला वंदन करतात, चरण चरणाशी लागतात। कुंडली विष्णुपद लोहतीर्थ हे सर्व तीर्थ एकत्रित होतात, ती स्थान म्हणजे फक्त पंढरपूर आहे। आणि याच सुद्धा महत्व पुराणामध्ये वेदांमध्ये उपनिषदामध्ये आलेलं आहे, आणि संत सुद्धा याचं वर्णन साक्ष ठेवून सांगतात की आदिरचिली वाहत आहे आणि भक्तांना पावन करत आहे। चंद्रभागे करिता स्नान तुझे दोष पडती राहणार, म्हणून वाचायचा नियम काय तर कधीही एकादशीला कधीही कोणत्याही दिवशी जेव्हा चंद्रभागेमध्ये पंढरपुरामध्ये जेव्हा तो प्रवेश करतो त्यावेळेस पंढरपुरामध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करतो, सोबत नाही। एका वर्षी बाबाने सर्वजण गेले आणि कृष्णी धरणातून भरपूर पाणी सोडलं आणि आम्ही सर्वांनी उड्या मारल्या, सूर मारले, पोहत होतो आणि बाहेर आल्यानंतर बाबांनी एक शब्द सांगितला की हे तीर्थ आहे, तीर्थामध्ये पोहायचं नसतं, तीर्थामध्ये उतरताना या चंद्रभागे तीर्थामध्ये उतरताना सुद्धा चंद्रभागेचे पहिले नमन करून त्यात पाय ठेवून मग त्यात उतरून मग तांब्यातून म्हणा किंवा कोंदळीतून म्हणा आपल्यावरती अंगावरती घेऊन तशी ती आंघोळ करायची असते। म्हणून त्या वर्षापासून आम्ही त्याच पद्धतीने मग तसं नियमात आहे तसं, पण काय चंद्रभागेला पाणी भरपूर वर्षात दिसलं आणि मग सगळ्यांनी सूर मारले, भरपूर पोहले, परंतु नाही त्याच्यातून सुद्धा आपल्याला शिकायला मिळालं, सद्गुरु सानिध्यात होते म्हणून आपल्याला तो कळला की आपला दोष झाला। जगभरातून पंढरपूरच्या दिशेने एक एखादी व्यक्ती तरी दरवर्षी आषाढी वारीला येत असतो, आणि वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारीचं दिवसागणिक भक्तांची संख्या वाढत आहे, दिवसागणिक भक्तांचं प्रेम विठ्ठलावरती वाढत आहे, आणि दिवसागणिक भगवंताला आणि भक्ताला तो अनुभव येत आहे आणि भगवंत त्यांना भक्तांना आपल्याकडे खेचून घेत आहे। वारी फक्त आतापर्यंत महाराष्ट्रात माहिती होत, काही काळापासून भारतामध्ये वारी माहिती पडली, प्रत्येक राज्यामध्ये वारी माहिती पडली, आणि ह्या वर्षी अमेरिकेमध्ये न्यू जर्सी या ठिकाणी तिथे स्थायिक असलेले मराठी बांधव महाराष्ट्रातून गेलेले भारतातून गेलेले 300 लोक एकत्र येऊन त्यांनी आषाढीचा सोहळा तिथे साजरा केला। गेल्या 25 मेला तिथे भव्य दिव्य अशी पांडुरंगरायाची मूर्ती त्याची स्थापना झाली, प्राण प्रतिष्ठा झाली, प्राणप्रतिष्ठा केली, आणि विशेष म्हणजे आजच्या दिवशी आषाढीच्या दिवशी तिथे भव्य आणि दिव्याचा सोहळा। आषाढी म्हणजे आपल्या पारंपरिक वेशामध्ये जसं परमानंद भक्तिपीठामध्ये त्याला महत्व आहे, पारंपरिक वेशामध्ये दिंडी सोहळा पण सर्वांनी अनुभवला, तशी ही दिंडी देशाच्या पलीकडे जगाच्या नकाशामध्ये देशाच्या पलीकडे आणि या विश्वामध्ये सुद्धा रुळली आहे। याचं एकमेव कारण म्हणजे हा प्रेम देणारा आहे आणि प्रेम घेणारा आहे, इथे दुसरं काही चालत नाही, म्हणून प्रेम देणारा आणि घेणारा
प्रेम देणारा आणि घेणारा तो एकमेव परमात्मा म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून वारकऱ्याला मांडऱ्याला नामधारकाला दुसरा कुठला सोहळा आवडत नाही, फक्त त्याला ह्याच्या भेटीची आर्त लागते. ती अभंगाच्या प्रथम चरणात अभिमान पाया पडती जन एकमेका
सत्य आहे, परिस्थिती सत्य आहे, वस्तुस्थिती आहे, आणि वस्तुस्थिती असल्या कारणाने नारदाच्या गादीवरती उभं राहिल्यानंतर सत्य सांगण्यासाठी काहीही भीड वाढ नाही भीड वाढ तुका म्हणे साना तोड. आणि कुटुंबात सुद्धा एक ठिकाणी म्हणतात की जीवनामध्ये सत्य घडलं असेल तर सत्य सांगा. येत आहेत ज्यांना जायचे ते जात आहेत, परंतु भक्तीचा सोहळा याचा खंडपण नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी आपल्याला हे सद्गुरु लाभलेले आहेत, त्यांनाच आपल्याला इथे पाठवलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी त्याच भावे वर्णाया. आपल्या महाराजांना सुद्धा सद्गुरूंना सुद्धा आषाढी गावामध्ये वैकुंठावरून भगवंतानेच पाठवलेले आहे. आपल्या सर्वांना आनंद प्राप्त करून देण्यासाठी आणि सर्वांना एक मार्ग लावण्यासाठी तो मार्ग म्हणजे वारीचा मार्ग. तुम्ही भक्त देवांना भेटायला आले आणि म्हणून तो योग चालवणारा आपल्या या गावामध्ये. हे आपलं गाव आचारी गाव पण जरी झाली त्याचे लोक म्हणतात की आम्ही शैव संप्रदायाच्या लोकांचं मान्य करत नाही करतो, आणि शैव संप्रदायाचे लोक म्हणतात की आम्ही वैष्णव संप्रदायाचं तत्व मान्य करत नाही. पण मंडळी लक्षात घ्या, पांडुरंगाची पहिली वारी भगवान शंकरानं केली. पहिली वारी भगवान शंकरानं फक्त कुटुंब बरोबर घेतलं, पार्वतीला घेतलं, नंदीला घेतलं, गणपतीला घेतलं, कार्तिकेयाला घेतलं आणि निघाला पंढरपूरला. हे पोहोचल्यानंतर जेव्हा कळस दिसला तेव्हा पार्वती म्हणते की माझे पाय खूप दुखायला लागले, मी काहीच दिवस चालू शकत नाही. तरी स्वभाव आहे तो आम्हाला अनुभव येतो. आम्ही ज्या वेळेस पायीवारीला जातो त्यावेळेस एकदा तर असं घडलं की दिवे घाटातून चढत असताना माझ्या दिशेतला दम लागला चढता चढता, आणि ते माझ्याकडे दिवशी लोडते लोडली हे तू काही वरती छत्री धरली, बाकीच्या चालणारे लोक पोहे जायचे पोहे जायचे लोकांना काय वाटायचं उन्हाचा त्रास व्हायला लागला कि वारकरी म्हणतात भगवंत खूप ऊन लागतंय आता आलेलं विसावला वारकरी. आणि जशी जशी चढती येते जसं जसं पंढरपूर जवळ येतं तशी जशी चढती येत असते तसा मागून वारा येतो आणि वारकऱ्यांना पुढे ढकलून घेऊन जातो. खूप आहे हे एकच आहे, सगळे संपत आहे एकच आहे. तत्व
जरी कोणाचं अलग असेल तर देव मात्र एकच आहे. आणि पार्वती म्हणाली मी येत नाही, शेवटी भगवंत म्हणाले का तिथे बघतो. मग पंढरपूरला ते मुरली मागे जर आले तर पहिल्यांदा पार्वतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी. नंतर पुढे आल्यानंतर नंदी महाराज म्हणाले मी बसतो इथे जाताना थकलो आहे. नंदी महाराज पण थकले. पुढे गणपती महाद्वारामधून गेल्यानंतर डाव्या हाताला गणपती आहे पंढरपूरला. पंढरपूरच्या मंदिरामध्ये 26 मंदिर आहे आतमध्ये. आपण बघतो पांडुरंगा तर येतो की बाहेर पडतो, निरीक्षण सहज नाही केलं. आणि एवढ्या 30-35 वर्षामध्ये निरीक्षण करून या पद्धतीने आपण हे या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. गणपती राहिले भगवान शंकर म्हणाले बरं सगळे गेले, पार्वती गेली, गांधीजी गेला, गणपती गेला, नंदी पण बसला त्या ठिकाणी, आता मीच जमली होता. आणि देव भगवान शंकर पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेले तर पांडुरंगाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की माझी पहिली वारी करणारा भगवान शंकर. म्हणून भगवान शंकर दर्शन घेत असताना पांडुरंगाने विजेवरून उडी मारली आणि भगवान शंकराला झोपलं. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या डोक्यावरती शंकराची पिंड आहे. पहिली वारी त्यांनी केली म्हणून शंकराची पिंड आहे. त्या पद्धतीनं आपण सुद्धा वारी करावी, अनुभव घ्यावा जीवनामध्ये. आणि वारी म्हणजे अनुभव आहे, वारी म्हणजे आनंद आहे, वारी म्हणजे वर्षभराची शिजवली आनंदाची, वारी म्हणजे आनंदाची पिशवी भरून तिकडचं येणं आहे. हां, आपली वारी गेली तर ते कांबळी गल्ली घोंगरी गल्ली येताना फक्त साडीचोळी आणायची इकडनं आणि इकडनं मोठं वाटवून आठवण त्यांना घेऊन जायचं. मागच्या वेळेस सांगितलं नाही का कसे लाईन लावतात म्हणून ते असो विनोदाचा भाग थोडा. पण एकदा तरी जीवनामध्ये आनंद लुटा आणि तो आनंद कायमचा आपल्या हृदयामध्ये स्थापन करा तो आनंद. मग बघा जीवन जगावंसं वाटत. अजून सुद्धा लाखो कोटी रुपये लोकांकडे आहे, त्यांना जीवन जगावंसं वाटत नाही. पाऊस किती पडतोय? सव्वा 11 झाले. मस्त झालं ना कीर्तन. पहिले आवराआवरी चालू आहे सगळी. ¿Qué es lo que te gusta? ¿Qué es lo que te gusta?